दूध बोलीस ना दगडीवर नाही आला पण त्या होते त्या घंटे तिथे देव आहे त्या देवाच्या नावावरून त्या जागेला खेतुरपाल असं नाव पडलंय आणि सुप्रभात, नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो आहोत, ॲक्च्युली आज गावातला आमचा म्हणजे शिमग्यानिमित्त गावी आलो आहे आणि आज सहा पहिला दिवस. तर म्हटलं आल्यासारखंच रानात जी आमची झाडं आहेत, आंबा काजूची, आता जे त्यांची आता मोहर येतो म्हणजे बहूर येतो, ते बहूर कशाप्रकारे आलं आहे ते आता बघायला चाललो आहे. म्हणजे प्लीज अंदाज येईल यावर्षी किती प्रमाणात झाडांचं उत्पन्न होईल ते. आणि आता आपण सध्या पोहोचलो गोठणीवरती. हे जे ठिकाण आहे ते त्या ठिकाणाचं नाव गोठणी आहे आणि ही जागा म्हणजेच आमची बघा हे मागं दिसतोय इकडे इकडे पहिले जिगुरं होती, गुरं पाणी पिण्यासाठी यायची आणि इकडं ॲक्च्युली कपडे धुवायची लोकं आणि इकडे सगळे साड्या वगैरे सुकत टाकायची. पण आता घरात नळ आलेत आणि वरती येणंच बंद झालं आहे, त्यामुळे सगळीकडे गवत आणि झाडी पण खूप वाढले. आता आता आपण चाललो आहोत खेतुरपालावरती. वरती जो तिकडे मागं डोंगर दिसतोय वरच्या बाजूला, हा इकडे आणि हा इकडे, तिकडे चाललो आहोत. त्या भागात काही झाडं आहेत, ते म्हणजे तरवा म्हणजे आम्ही कंपाऊंड म्हणतो त्याला, तिकडे बघायला चाललो आहोत आणि मग तिथे गेलं ती तुम्हाला दाखवू. आंबं घे, आंबं मस्त लागतात. हो फायनली आपण पोहोचलो आहे खेतुरपालावरती. ही जी जागा दिसते तुम्हाला मागं, ह्या जागेचं नाव आहे खेतुरपाल आणि जे इथं मित्राचं तो घंटिया होता त्या घंटे तिथे देव आहे, त्या देवाच्या नावावरून त्या जागेला खेतुरपाल असं नाव पडलं आहे. आणि एक काळ होतं म्हणजे आम्ही त्या शाळेत होतो त्या गाडीत, ही दिसते तुम्हाला मागं ही जागा साफ केली. तिथे आम्ही वन बजून राहायचो, खूप मजा यायची आणि लिटरली हा मागं दिसतोय इकडे आम्ही खेळायचो आणि ते दिवसच भारी होते. म्हणजे वन भोजनाची मजा, जी वनात येऊन जी जेवणाची मजा असते तीच खूप मजा असायची. आणि आता शाळेमध्येच मुलं नाहीत तर वन भोजनाचा प्रश्नच येत नाही आणि जागा पण अशीच भकास पडत चालली आहे. काय माहिती मग तो तुम्हाला मागे हा पाणी तोच आमच्या जो गावाला वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो तो हाच पाणी खेतुरपालाचं पाणी. आणि जे वरतून पाणी येतंय ते कुठला रे लाला केतकीचा, हा केतकीचा वरतून जो पाणी येतो केतकीचा पाणी आणि तोच पाणी पूर्ण जो गावाला पुरवठा होतो आमच्या पूर्ण गावाला पुरवठा. ही बघा मागं पाईपलाईन दिसते तुम्हाला खाली गेली, आज पाणी पूर्ण आमच्या गावाला पुरवठा. आणि लिटरली आम्ही आता आजूबाजूच्या गावातल्या पाण्याची चव घेतो आणि ह्या पाण्याची चव खूप, आमच्या गावातले जो पाणी आहे लिटरली त्या गावातले लोकही आम्हाला येऊन सांगतात की तुमच्या गावातलं पाणी खरंच खूप छान लागतं आणि खरं त्या पाण्याची चवच वेगळी आहे आणि खूप भारी आहे पाणी. दॅट्स इट, मस्त होईल ना एकदम. हो त्या दगडीवर बसलेला हो ना बघा आमचा खेतुरपालचा धबधबा. पावसाळ्यातली लोकेशन मी ह्या जागेची बनवले आणि खूप छान पावसाळ्यात ॲक्च्युली जेव्हा पाणी पडतं वरतून तेव्हा खूप छान दिसतं इथे. आणि ह्या दगडी काढल्या तर मस्त होईल. आणि बोला तुम्ही किती कुठलाही चांगला पाणी प्या पण जी रानातली जो थंडगार पाणी येतो त्या थंडगार पाण्याची चवच वेगळी असते आणि लिटरली मन असं एकदम काय होतं तृप्त होतं. हे बघा मागं दिसतंय सर्व
आम्ही त्याला उपील म्हणतो, म्हणजे झरा, बरोबर झरात ना दादा, झरा जमिनी खालून जो पाणी येतो त्याला झरा आम्ही उपील म्हणतो। फिल्टर त्या पाण्याची चव खूप छान असते आणि खूप भारी लागतं ते पाणी, आणि जर तुम्ही रानात असाल आणि जर ते पाणी प्यायला मिळालंच तर नक्कीच प्या, खूप छान लागतं। कातळातून हा जो पाणी दिसतो तुम्हाला, सर्व पाणी कातळातून झिरपून खाली येते, एकदम थंडगार पाणी लागतो आणि खूप भारी चव लागते त्याच्या पाण्याची। आणि हे पूर्ण छोटे 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 धबधबेच आहेत ना, बारीक 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 बारीक। आयडियाच आहे, तूच बोललीस ना दगडीवर नाही याला। माझं चालाव ना मुंबईशी हात काय बिया बिया काजूच्या ठीक आहे। एक मग ती लाला बोला कवली आहे सुकली आहे तू वळलीस ना। सुक्या बिया दर काय चल आत्या बिया दाखवते लालावरती चढलाय बघ दिसतय ना। आपल्या काजूंचे नाही राहते खेतुल पलावर आई सांगते आमची बियाणा लाव किती जमले दाखव दाखव आई होत वाईच जाणत पहिनी भोंडका बघ अर्ध्यांची हा ती भोंडका मी नाही बघ काजूच्या काजूच्या झाडाशी लाव काजूच्या खेतूर पालावर खजावदात टाकायला हो आला सुकत छोटुकसा फैरी तो मोठा आहे हा काळ तो समोर पण एक मोठा होता हा बस झालं झाला खजवला सर झाला दाखव हे बघा
दोन कैऱ्या, जो जवडा येतो संध्याकाळचे रोज मच्छीवाले घेऊन येतात त्या जवड्यामध्ये हे टाकलं की खूप छान जवळ लागतो आंबट आंबट, ते घेण्यासाठी आलो होतो वरती खेजुलपलावर कंपाऊनात टाकीच्या कंपाऊनात. आणि भोर काही झाडावरती खूप चांगला आला आहे आणि काही झाडावरती एकदम थोड्या थोड्या प्रमाणात, इकडे बघा ह्या झाडावरती काहीच नाही खाली आणि इकडे एवढे मोठे आंबे झालेत. माझ्या एवढा आलाय तो काढायला, हो मोठा गावात येत नाही का काय लाव बेडा लावतोस ना. चला दोन्ही कंपाऊंडातली जी झाडं होती ती सगळी बघून झालेत आणि आता आपण चाललोत घरी चाललोत. ॲक्च्युली सकाळी सकाळ आलो होतो, जस्ट पोचलो, तोंड धुतला आणि वरती रानात निघालो. म्हणजे असं कधी झालंच नाही की गावी आलो मी आणि घरी झोपून राहिलो दिवसभर किंवा पूर्ण दिवस घरात काढला, असं अजूनपर्यंत कधी झालंच नाही. गा अरे अरे जम्मा आयला उलकाटला असता, आता पाय ॲक्च्युली गवत आहे बघा खाली दिसतंय, त्या गवतावरून लगेच पाय सरकतो. बोलण्याच्या नादामध्ये मजा आली असती.